नमस्कार मंडली, गुड मॉर्निंग। आज स्पेशल डे, वर्षात भर वाट बघायची त्या दिवसाची। आज माझा बड्डे आणि आज आम्ही चाललो आहे बड्डेच्या निमित्ताने अनाथ आश्रमात, आणि अनाथ आश्रमात आपण बड्डे सेलिब्रेट करणार आहोत। सो व्लॉग आजचा सुरुवात होतो आहे, आणि सुरुवातीलाच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून टाका। आणि थँक्यू सो मच, बड्डेला आपण टार्गेट ठेवलं होतं 400 सबस्क्रायबरचं, आणि ते 400 सबस्क्रायबरचं टार्गेट बड्डेला पूर्ण झालंय, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आपल्या फॅमिली मेंबर्सचं। माझ्यासोबत अजय, आता आम्ही दोघं पण निघतोय अनाथ आश्रमात, जिथं आपण पहिले गेलतो मदत केली होती तिथेच आपण जाणार आहोत। आज जरा वेगळं स्पेशल काहीतरी घेऊन चाललंय, आणि व्लॉग एन्जॉय करा। बाय। अले आता याला ऑफ रोडिंग बघून कशी जमते। ऑफ रोडिंग फुल चालू इकडे, डिगी 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 भाई पाडती बड्डे आज कुठं सोडून गेला का माहिती बघू बॅट थांबला तर बरा। सोडून आला, कुठे गेला काय माहिती गाडी लावायला, एवढा फास्ट कुठे गेला, सोडू फास्ट कुठे गेलो, हालू तर गेलो, हालू तर गेलो। आता आम्ही पोहोचलोय अनाथ आश्रमात, जिथं आपण दरवेळी येतो त्या अनाथ आश्रमात आपण पोहोचलोय। समजा आम्ही अनाथ आश्रमात पोहोचलोय, आणि अनाथ आश्रमात आता आपण बड्डे सेलिब्रेशन करूया माझा। तो दिवस फायनली आला, आणि त्या दिवसाची आतुरता होती, त्या दिवसाची खरी आज मजा येणार आहे। आता मॅडमला भेटूया, मॅडम काय बोलतात ते आपण एकदा जाणून घेऊया, नंतर आपण आपला बड्डे जोरात सेलिब्रेशन करूया। बहुतेक ठिकाणी शाळा सुरू झाल्यात काय ज्या, नाही इथं आल्यावरती आमच्या चेहऱ्यावरती एकदम खोलून हसते असते इथं कसे, कारण की जी फिलिंग इथे आहे ना ती कुठंच नाही। आता आपण बड्डे सेलिब्रेशन करूया, लहान मुलं नाही आहेत, परंतु आज तिथे असलेले वृद्ध जी माणसं आहेत त्यांच्यासोबत आपण बड्डे सेलिब्रेशन करूया। इकडे हॉस्पिटल आहे समोर दरवाजा, आणि हा ऑफिस समोरचा स्टील अनाथ आश्रमाचा। जणांना माहीत नाही अनाथ आश्रम कुठे आहेत काय आहे, नेरेच्या नेरेगावाच्या इकडे आपण आता आलो आहे। आणि अनाथ आश्रम एवढे सुंदर आहे ना, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची काळजी घेतली जाते। जे अपंग असतात त्या लोकांना इथं आणून बरे करून त्यांची सेवा करतात। सो आपण आपल्या मोलाचं योगदान म्हणून जी आपल्याला मदत वाटेल, जी आपल्याला आपल्याला वाटतं की हां इथे येऊन मदत करावी, ते जरूर करा। मस्त वाटतं, इथं आलं बरं वाटतं। परत आलो आम्ही, आता ठरवलेलं असतं म्हणजे मेहनत नाही, एकदा जरी येतो तिथं, पण आता जरा गॅप पडली जास्तच। इथं आलं सुकून आहे, खरं तर सुकून आहे, एकदम शांत वातावरण, एकदम थंड हिरव गाळ। अनाथ आश्रमात बड्डे सेलिब्रेशन करतो, माझा स्वतःचा बड्डे, तो आपल्या फॅमिलीमधले सर्वांना सर्वांसोबत आपण आज बड्डे सेलिब्रेट करणार आहोत अनाथ आश्रमात। सो व्लॉग एन्जॉय करा, आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। त्यांच्याबद्दल खूप हॅप्पी आहे मी। किती हिंदी येते, हिंदी मराठी हिंदी येते, तू कसं बरं आहे ना, पैसे आराम से पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी किती मिळेल, पहिली मिळेल तू, पहिली मिळेल तू, पहिली मिळेल तू, बरोबर पाय तू। आज हमारे बीच में रोशन भैया है, उनका आज बर्थडे है, यही हमारे गांव में।
उनका यूट्यूब का चैनल है। आज उनका बर्थडे है, आज हम उनके परिवार के लिए, उनके काम के लिए मिलकर प्रार्थना करेंगे। अशर ओके, हिज नेम इज रोशन, बर्थडे, ही हैज हिज यूट्यूब चैनल, और उनके लिए हमको प्रार्थना करना है। ओके, सब जन हाथ उठा के, देयर शैल बी शावर्स ऑफ ब्लेसिंग, दिस इज अ प्रॉमिस ऑफ गॉड, there shall be seasons blessing, some from the sea where above, some so blessing, some so blessing, freely must see the soundness of falling, but for the showers with me. प्रार्थना कर आंखें बंद करे परमेश्वर के आत्मा बंद कर अपने उठाकर हमारे सुख पिता धन्यवाद तुझे करते हैं पिता परमेश्वर ईश्वर बाप प्रभु सुबह कर दिन प्रभु परमेश्वर हमारे बीच जो है हमारे गेस्टों का रोशन भैया के लिए हम प्रार्थना प्रभु जन्म से लेकर जिसका नाम रखा गया प्रभु से प्रकार उनके चार चार जो काम करते हैं सर उनका परमेश्वर उनके मित्र परिवार के लिए प्रार्थना करते हैं प्रभु उनके बाल बच्चों का कीर्तन की कोई सुकन मालिंगर करे जिससे परमेश्वर विशेष जो बड़े वही परमेश्वर हमारा रोशन बया करे उसने संभाला और उनके माता पिता को आशीष कर और उनके कुटुंबों को आशीष उनके सारे कामों को सफलता करे। आज के लिए मधु मिठा के लिए और इसका इस मधुर मिठा को आशीष करे और उनका पिता परमेश्वर लंबी आयुष दे नई मुंबई के लिए एक आशीष कारण उन्होंने पाए पिता परमेश्वर हम सारे पापा मम्मी मिलकर हम सारे बच्चों मिलकर पिता पुत्र पवित्र आत्मा के नाम से हमें रोशन भाई को आशीष कर दे और उनके मित्र मंडल को सभी कुटुंबों को आशीष कर दे प्रभु अपने प्रार्थना सुन धन्यवाद यीशु मसीह के नाम से। थैंक यू फादर, थैंक यू लॉर्ड जीसस नेम आमेन। और मिलके अभी हम हैप्पी बर्थडे गाएंगे। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, ओ हैप्पी बर्थडे टू यू, may God bless you, may God bless you, dear Rosen. Oh, happy birthday to you. We wish happy birthday to our dear Rosen bhaiya. May God bless you. एकदम perfect. तो perfect काम झाले आता आमचा जे आपल्या लेचे आपण देऊ आता आपली मदत आणि आपली माझा बर्थडे सेलिब्रेशन स्वतःचा आपल्या फॅमिलीकडून आणि आशीर्वाद झाला। सो ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या ज्या बर्थडे असतील माझे त्या अशाच प्रकारे पूर्णपणे तुम्हाला बघायला भेटतील कारण की अच्छा असा वाटला बर्थडे एकदम कडक असा बर्थडे दिवस मस्त गेला अनुभवायला भेटला आणि दोघांचा बर्थडे आता यापुढे असाच होणार हा वाटलं नव्हतं आम्हाला की माझा बर्थडे इथे येऊन एवढा भारी होईल। भरपूर धावपळ होती आणि दोन ग्रुपने केक कापले एक घरात घरी आलता आमचा शिवप्रतिज्ञ मित्र मंडळाचे सर्व माझे मित्र आलते दादा सर्व आलते त्याच्यासोबत केक कापला आणि आता ही आमची फॅमिली आणि आता फोटो सेशन जोरात आली
व्लॉग एंजॉय करा खूप भेटले सर्वांचं मी मनापासून आला. आम्ही घरात बर्थडे सेलिब्रेट केला तर आधीच आले कारण ते आवडी त्यांना अजून जोरात प्लॅन केला. त्यांचं म्हणणं आहे ब्लॉग एन्जॉय करा, कोणाला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. दोन मिनटं दोन मिनटं आत पेटून दे. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Roshan, happy birthday to you. Dada, cake baro da na. Cake na baro ma kata kana ka liya. आता बर्थडे सेलिब्रेशन झाला, आता जेवायला झालं आणि आमच्या पोटात खूप भूक लागले. व्लॉग एन्जॉय करा आणि आजच्या व्लॉगमध्ये भरपूर धमाल मस्ती सर्व काही कॉमेडी मूवी पाहायला भेटत आणि थँक्यू सो मच सर्वांना विश केल्याबद्दल.